लॉकडाऊनमुळे मागील 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेली एसटीची आंतरराज्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोल्हापूर विभागाने पणजी मार्गावर आजपासून वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या मार्गावरील फेऱ्या वाढवण्यात येतील असं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. कोरोना महामारीच्या काळात तब्बल 113 दिवस एसटीची चाकं थांबली होती. 2400 कोटी रुपयांच्या महसुलावर एसटी महामंडळाला पाणी सोडावं लागलं. अनलॉकनंतर जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली, त्यानंतर आंतरजिल्हा आणि आता आंतरराज्य वाहतूकही सुरू झाली आहे. आज कोल्हापूर पणजी बस सेवा सुरू झाली. अनलॉकडाऊन अंतर्गत कोल्हापूर विभागाचे पणजी मार्गावर एसटीच्या प्रवासी वाहतुकीस सुरुवात झालेली आहे. आज कोल्हापूर विभागाची सकाळी संभाजीनगर येथून 7:45 सुटणारी कोल्हापूर पणजी ही गाडी सीबीएस येथून सकाळी 7:30 सुटली. त्याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळून त्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 प्रवाशी उपलब्ध झालेले आहेत. अशा प्रकारे प्रवाशांचं प्रतिसाद पाहून व जिल्हा जनता कर्फ्यू कमी झाल्यानंतर सदर मार्गावर आणखी प्रवाशी वाहतूक वाढवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्याचे नियम पाळत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.